2793 अन्वय आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह काही आमदारांनी विधानसभेत मुंबई व नवी मुंबईच्या समस्यांच्या संदर्भात प्रस्ताव मांडला. त्यावर झालेल्या चर्चेला ग्रामस्थांनी चर्चा केल्याशिवाय नैना प्रकल्प राबवणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नैना प्रकल्प सक्तीने राबविला जाणार नाही. तसेच येत्या 6 महिन्यात 235 वर्ग किमी क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात येईल. वसाहतींचा कारभार चांगल्या पद्धतीने करण्यासाठी अतिरिक्त भारतीय प्रशासन सेवेतील IAS अधिकाऱ्याची नियुक्तीही करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. येत्या 5 वर्षात 50,000 जास्त परवडणारी घरे उपलब्ध करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या 45 वर्षात सिडकोने जेवढी घरे बांधली नसतील त्यापेक्षा जास्त घरे येत्या 5 वर्षात बांधणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. नव्याने तयार होणाऱ्या विमानतळ परिसरातील विकास कामे व प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन याचा आढावा घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. या संदर्भात विविध मुद्दे आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केले होते. सिडकोने स्थापनेपासून आजपर्यंत सुमारे 1.25 लाख परवडणारी लहान घरे बांधली आहेत. मात्र पुढच्या 5 वर्षात आणखी 55,000 परवडणारी घरे सिडकोने तयार करण्याची योजना आम्ही आखलेली आहे. नवी मुंबई विमानतळाभोवती मुंबईपेक्षा मोठ्या क्षेत्राचे म्हणजे 600 चौरस किमी क्षेत्राचे महानगर वसवायचे असून त्या नैना प्रकल्पांपैकी पहिल्या 35 चौरस किमी क्षेत्राचा एकात्मिक विकास आराखडा सिडकोने प्रसिद्ध केला असून पुढच्या 6 महिन्यात आणखी 235 चौरस किमीचा एकात्मिक विकास आराखडा तयार करण्यात येत आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.